नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी आपले स्वागत करतो। गेल्या काही वर्षापासून दुधाचा धंदा हा पशुपालनाचा पशुपालकांना परवडत नसल्याने विदारक वास्तव पाहायला मिळाले आहे। पाण्याच्या आणि गायच्या दुधाच्या पिका किमतीत आता फक्त 10-12 रुपयांचा फरक राहिला आहे। यामुळे शेतकरी दुधाला धंदा परवडत नसल्याने तक्रार करत आहेत। एकीकडे पशुखाद्याच्या किमती, इंधनाच्या किमती, मजुरीचे वाढते दर आणि दुसरीकडे दुधाला मिळत नसलेला कवडीमोल भाव, त्यामुळे दुधाला धंदा खूपच रिक्स बनला आहे असल्याने बोलले जात आहे। याच पार्श्वभूमीवर दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या माध्यमातून किमान गायीच्या दुधावरला तरी अनुदान दिले गेले पाहिजे अशी मागणी केली जात होती। दरम्यान याच अनुषंगाने वर्तमान शिंदे फडणवीस पवार सरकारने गायीच्या दुधाला 5 रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे। आता या निर्णयाबाबत एक नवीन अपडेट समोर आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार आता पशुपालन शेतकऱ्यांना गायीच्या दुधासाठी दिले जाणारे 5 रुपयाचे अनुदान थेट बँक खात्यात जमा केले जाणार आहे। याचा लाभ सहकारी दूध उत्पादक संघातील शेतकऱ्यांना आणि खाजगी दूध उत्पादक संघातील शेतकऱ्यांना होणार आहे। एकंदरीत लाभार्थ्यांना मिळणारा हा लाभ थेट बँक खात्यात जमा होणार असल्याने शेतकऱ्यांचा मोठा दिलासा मिळेल अशी आशा आता व्यक्त केली होती। अशातच कोल्हापूर जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी जवळच्या पशुवैद्यकीय खावा दवाखान्याची संपर्क साधण्याचे अहवाल केले आहे। दूध उत्पादक शेतकऱ्यांनी या अनुदानाला लाभ घेण्यासाठी त्यांच्याकडील दुधाळ जनावराची नोंदणी अद्याप करणे, भारत पशुधन पोर्टल NDLM करण्यासाठी नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा असे अहवाल कोल्हापूर जिल्हा पशु संवर्धनानं उपायुक्त यांनी केले आहे। आम्ही आपणास सांगू इच्छितो की सरकारी दूध संघ व खासगी दूध प्रकल्पामार्फत दूध उत्पादक शेतकऱ्यांना 3.5 फॅट, 8.5 NSF या गुण प्रतिकारिकता किमान 27 रुपये प्रति लिटर इतका दर देणे बंधनकारक राहणार आहे। तसेच दुधासाठी दिली जाणारी रक्कम संबंधित दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करणे आवश्यक असेल। ही रक्कम संबंधित दूध उत्पादक संघाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाल्यानंतर मग शासनाकडून अनुदानाची रक्कम DBT माध्यमातून थेट बँक खात्यात जमा केली जाणार आहे। जर फॅट 3.5 आणि SNF 8.5 पेक्षा कमी असेल तर प्रति पॉईंट 30 पैसे वजावट होईल आणि हे पॉईंट यापेक्षा जास्त राहतील तर 30 पैसे वाढ केली जाईल असे शासन आदेशातून नमूद करण्यात आले आहे। धन्यवाद मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा। धन्यवाद।